भारत हा एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात आजही 60% लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, मेंढीपालन, दुग्ध व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतात. पण आजचा सुशिक्षित तरुण या व्यवसायाकडे पाठ फिरवताना दिसतो. मुळातच पारंपरिक शेतीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आजही कायम आहे व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून कृषी क्षेत्रातील विविध संधींची जाणीव करून देऊ, तेव्हाच खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. हा बदल घडवण्यासाठी ग्रीन झोन ॲग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. शेतीसाठी पूरक आणि शाश्वत उत्पन्न असणाऱ्या मधमाशी पालन हा व्यवसाय शेतकरी बांधव तरुण वर्ग यामध्ये रुजवला जातोय. सगळ्या प्रजातींमध्ये निसर्गाने ज्या कीटकाला भरभरून दिलंय ती म्हणजे मधमाशी. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं या कीटकाला म्हणलं तर वावग ठरणार नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासोबत शेतीमध्ये भरघोस उत्पादनाची क्षमता वाढवण्याचं म्हणजे परागीभवनाचं अभूतपूर्व काम मधमाशा करत असतात. निसर्गातला एक महत्वाचा घटक म्हणून मधमाशीकडे पाहिलं जातं. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन हे मधमाशांचा उल्लेख पृथ्वीचे संरक्षक म्हणून करायचे. मधमाशी नसेल तर पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी वेळ लागणार नाही असं त्यांचं मत होतं. असं असलं तरी सामान्य माणूस, शेतकरी, युवक यांना मधमाशी पालन आणि त्याचे फायदे याबाबतीत पूर्ण माहिती नसल्यामुळे यातून होणारं उत्पन्न, निर्माण होणारा रोजगार यापासून हा संपूर्ण वर्ग वंचित राहतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रीन झोन ॲग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बसवंत गार्डनची निर्मिती मुखेड, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे केली आणि या अंतर्गत बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्र हा उपक्रम राबवत आहे. मधमाशी पालन हे फक्त पुस्तकी ज्ञानापर्यंत मर्यादित न राहता प्रत्यक्ष स्वअनुभवातून त्याचा अभ्यास करता यावा यासाठी सर्वांना इथे प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण 1 दिवस, 3 दिवस आणि 5 दिवस अशा वेगवेगळ्या स्तरावर दिलं जातं. या प्रशिक्षणादरम्यान मधमाशींची प्रत्यक्ष हाताळणी, राणी माशीचं संगोपन, मधमाशांच्या वसाहतीचे विभाजन, मधमाशांचा परागीभवनासाठी वापर, मधाची काढणी, प्रक्रिया या संदर्भातली यंत्रणा शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवली जाते. वाढत्या बेरोजगारीमुळे रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी, युवक, कॉलेजचे विद्यार्थी, महिला यांना स्वावलंबी करण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात मधमाशी पालनाचं प्रशिक्षण देत आहे. मधमाशीबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत, रोजगाराची संधी निर्माण व्हावी याकरता कंपनीने मधुक्रांती 2019 हा राज्यस्तरीय उपक्रम राबवला. यामध्ये देशभरातून मधमाशी पालनातील तज्ज्ञ मान्यवरांनी सहभाग घेतला होता. 2 दिवस चाललेल्या या चर्चासत्रामध्ये 500 लोकांहून अधिक लोक सहभागी झाले. या दरम्यान लोकांच्या प्रश्नांचं निरसन करण्यासोबत तज्ज्ञ मान्यवरांनी मधमाशी पालनाची सखोल माहिती दिली. मधमाशांवर येणाऱ्या विविध रोगांचं व्यवस्थापन कसं करावं, महाराष्ट्रातील मधमाशी पालनाची सद्यस्थिती काय आहे, कीटकनाशकांचा मधमाशांवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, सेंद्रिय शेतीच्या विकासासाठी मधमाशांचं महत्व कशा प्रकारे आहे, गट संघटनातून मधमाशी पालन आणि विक्री व्यवस्था कशी केली जाते, आधुनिक मधमाशी पालनासाठी आवश्यक उपकरणे काय आहेत, या आणि अशा अनेक महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. मधमाशी पालनातील फायदे, रोजगार यांचं महत्व पटल्याने अनेक युवक, शेतकरी, विद्यार्थी या व्यवसायात येण्याकडे भर देत आहेत. लोकांच्या या प्रतिसादाला मान देऊन ग्रीन झोन ॲग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या सर्वांना मधमाशांच्या पेट्या आणि वसाहती उपलब्ध करून देण्यासोबत गरजेनुसार त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्री व्यवस्थेसाठी मदत करण्याचा पुढाकार घेतला आहे. तसेच विविध सरकारी योजना, अर्थसहाय्य याबद्दलचं मार्गदर्शन कंपनी करत असते. यामुळे बसवंत मधमाशी प्रशिक्षण केंद्र म्हणजे फक्त प्रशिक्षण केंद्र न राहता एकूणच मधमाशी उद्योगाला पुढे घेऊन जाण्याची महत्त्वाची भूमिका आज बजावत आहे.